नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत गणोर तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजा लाईव्ह युट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो बिदलमध्ये, आणि बिदलमध्ये एक ना ज्या बैलाच्या नावाने मैदान भरवलेलं आहे, सोन्या 50-50 असा एक ना सोन्या 50-50 रंगवायचं काम झालेलं आहे। आता इथून मैदानात नेणार आहेत, मैदानात खास त्याची एक ना एक वैशिष्ट्य असं एक ना जागा केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला बैल गावेल बघायला। आणि बकासूरचा आणि सोन्याचा सीमीच्या आसपास तुम्हाला फेरा बघा। मित्रांनो, ज्या बैलाच्या नावावरती मैदान भरवले अशा बैलाला एक ना सजवण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्राचं पांढरं सोनं अशी ओळख असलेला सोन्या गडी शर्यतीतील अखंड सर्व लोकांच्या गळ्यातील तायत झाला असा सोन्या आज योग आला। कधीच आपण जे शेठची मुलाखत घेतली नाही, कारण मुंबईला या इतक्या लांब जाणं आपल्याला कधी जमलं नाही। आज आपल्याला योगायोगाने या बिदाल गावात बिदाल नगरीमध्ये दादांची गाठ पडली। आणि आज काय प्रतिक्रिया, आज तुमच्या या ठिकाणी बघितलं की बैलासाठी नवीन गोठा यांना तयार केला, एवढं प्रेम लोकांचं मला बघून मला भरून आलं। नाही, कारण मी पहिल्यांदा जेवढी पोर आहेत राहुल गोरे फ्रेंड सर्कल त्यांचे मी आभार मानतो का बैलाचा मैदान घ्यायचा बैलाच्या नावानं हे त्यांनी सुचवलं आपल्याला का दादा बैलाच्या नावात। आणि सर्वजण बैला नसताना मैदान घेतात, म्हणजे बैल वारल्या बिरल्यावर, पण बैल आयात असताना मैदान घेतलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मानेल तेवढे आभार कमी आहे। म्हणजे तुम्हाला असं मन भरून येतो भरून येतो, कारण आणि त्यांचा जीव पण एवढा आहे ना बैलावर का बोलायचंच काम नाही, एवढा जीव आहे। आणि त्यांनी एका मला तरी वाटतं काहीतरी 15-20 दिवसातच त्यांनी गोठा तयार केला बैलासाठी, मैदान घ्यायचं आहे म्हणून ना, बैल आणायचंय म्हणून। म्हणजे एवढी प्रेम करणारी आहेत सर्व पोरं आणि सतत त्याच्याजवळ असतात, आणि त्यांना एवढा आनंद झाला इकडे बैलाला तर बोलायचं काम नाही, एवढा आनंद झाला। नक्कीच बघा, दादांचं नाव अखंड महाराष्ट्रभर या बैलानं केलंय, आणि खरोखर बैलच असा जबरदस्त माळशिरसचं मैदान आपण हिंद केसरीचं बिंजोरचा बादशाह लिहिलंय त्याच्यावरती, परंतु सातारा चकडीलाही कुणालाच कमी नाही पडला असा सोन्या आहे। खरं तर मी तुमचं धन्यवाद देतो की दादा तुम्ही वेळेत त्याला पळवण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतला, आणि एक महाराष्ट्रात खरोखर लोकांना तुमची वाहवा केली का, म्हणजे याविषयी काय सांगताल? कारण बैलाला त्रास होत होता आणि बैल पळायला अजून काही कमी पळणार नाही, तुम्ही बघा आज फेरा फेरा बघितल्यावर समजलं, पण त्याला त्रास होत पळून आल्यानंतर त्रास होतो, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला। कारण त्यांच्याकडनं माझी अपेक्षा राहिलेली नाही, त्यांनी माझ्यासाठी एवढा केलाय आणि एवढं माझं नाव कमवलं। जयेश पाटील कोण होता, कोणी ओळखत नव्हता, त्या बैलापासून मला ओळखायला लागली आणि 50-50 ब्रँड बनवला त्यांनी माझा, म्हणून त्या बैल एक बैल नसून तो माझ्यासाठी देव आहे। असा बैल कुणाच्या बी दावणीला तयार होत नाही, हे सर्वांचा आशीर्वाद, आणि माझ्या दावणीला बैल तयार होतात। एक गेला का एक बैल माझ्याकडे, मानक्यापासून शंकर होता, मानक्या होता, भरपूर बैल तयार होते, सगळी बैल तुम्ही ठेवल्यात, कुठलाही पळायचा बंद झाला नाही की विकला नाही, साधा बैल पण घेतला आणि पळायचा बंद झाला तर बैल कधीच आम्ही विकत नाही, कोणाला तरी फ्री मध्ये देऊन टाकतो शेतकऱ्याला, आणि त्याच्यात त्याला सांगतो तू विकायचा नाही, जेव्हा परत आहे ना लक्षाची पेडगावच्या मैदानामध्ये, आणि तो मानक्या पेडगावच्या मैदान आम्ही बघितला, अजून बैल त्याच पद्धतीने मानक्या अजून कडेपूरला आहे, शंकर इथे खर्शील आहे रायगावच्या इथल्या, शुगर सर्व बैल होऊन गेल्यात आपल्याजवळ। मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये हेच विशेष आहे की बैल तुमची थोडीशी पळायची कमी झाली की तुम्ही विकताय, ती बैल पळतात कुठं जातात हे कुणाला माहित नाही, आणि काय बैलांचं होतंय आपल्या सर्वांना माहितीये, परंतु एक महाराष्ट्रातील अशी दावण जयेश शेठ पाटील सोनारपाडा आपण बघू शकताय, कुठलाही बैल असो तो पळायचा कमी झाला किंवा काय झाला तरी पण तो दावणीलाच राहतोय, शेतकऱ्याकडे सांभाळला जातोय,
जी स्नेहित प्रेमी मंडळी त्यांच्याकडे सांभाळा जातोय. आज बकासूरचा आणि फेरा आपल्याला बघायला भेटणार ना. बकासूरचा ना सोन्याचा फेरा पण बघायला भेटणार. गुरु शिष्याची जोडी पळणार आणि सर्वांना उत्सुकता होती ही दोघांना एकत्र पाहण्याची आणि ते लवकरात लवकर थोड्याच वेळात सर्वांना पाहायला मिळेल. नक्कीच राहुल दादा आहेत, राहुल गोरे. मित्रांनो, एखादं समजा एखादं घरातील लग्न असतं, त्या लग्नात जसा उत्साह असतो त्या पद्धतीनं आपण राहुल दादांचा उत्साह येत्या 2-4 दिवसात पाठीमागे बाईट घेतली की बैलासाठी सोन्या 50-50 केसरी या मैदानाला डाग लागू नये किंवा बैलाचं नाव खराब होऊ नये म्हणून एवढं मैदानासाठी केलं. आज काय बैल तुमच्या दावणीत आहे, काय तुमच्या भावना आहेत? सोन्या आपल्यासाठी नंदी नसून ते आपल्यासाठी देव आहे. हा, आणि आपण त्या बैला पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात देव मानतो. आणि आज त्या बैलाच्या नावाने मैदान घेत असताना भरपूर अडचणी आल्या. पण काल बघा पाऊस येतो मैदानावर, बैल चालवून आणला मैदानावरनं पाऊस, तेव्हापासून म्हणजे गोंधळ महाराज तेव्हापासून पाऊस बंद झालाय. अजून टिपका नाही मैदानावरती, म्हणजे एवढं त्या बैलाच्या पायात सोन आहे. म्हणजे सोनार पडा सोन्या का म्हटलं जावं, म्हणजे सोन्यासारखा देव, देवसारखा देवासारखाच बैल आहे. त्यामुळे त्याच्या नावाचं मैदानच काय, अजून काही करू. नक्कीच नक्कीच दादा, धन्यवाद.